श्रीमूर्ती मातीचीच असावी असा प्रशासनाचा दंडक असल्याने यंदा गणपती बाप्पा साकारण्याची प्रक्रिया लांबली आहे. अद्याप म्हणावी तितक्या जोरात तयारी सुरू झालेली नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होते हा मुद्दा पुढे करून प्रशासनाने अशा मूर्तींवर टाच आणली. यामुळे मूर्तिकारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. सध्या शहरात मातीच्या गणपती मूर्तीचे आगमन होऊ लागले असून त्यावर मूर्तिकारांनी हात फिरवण्यास सुरुवात केली आहे. मातीची मूर्ती उंच बनविता येत नाही, शिवाय ती टिकणेही अवघड. यामुळे मूर्तिकार नेमके काय करावे या संभ्रमात आहेत. तरीही सध्या काही प्रमाणात गणेश मूर्तींचे आगमन सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या मूर्ती पूर्णपणे मातीचा वापर करून बनवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात बाप्पांचे स्वागत होणार आहे, त्यापूर्वी या मूर्ती रंगवून सज्ज करण्याचे आव्हान मूर्तिकारांसमोर आहे. बालचमूंनी बनवली मातीची गणेश मूर्ती. येथील बालचमूंना गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या बालचमूने मातीची गणेश मूर्ती बनवून समाजासमोर आदर्श निर्माण करून यातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती थांबवा असा संदेशच दिला आहे व गणेश मूर्तीकारांना योग्य पर्यायाची जाणीव करून दिली आहे. यामध्ये ज्ञान शारपित्रे, रितेश सांबरेकर, दर्शन सांबरेकर, आदेश काकडे, सौरभ माळी या बालचमूंनी गणेश मूर्ती तयार केली आहे. विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा. धन्यवाद. लहानपणी उरलेल्या कपड्यांच्या ठेगळ्यातून आई माझ्यासाठी ड्रेस तयार करायची. तिच्या या वेगळेपणातून फॅशन डिझायनर व्हायची इच्छा मनात रुजली आणि माझ्या स्वप्नांनी फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करायला सुरुवात केली. अडचणींचा प्रवास संपतच नव्हता, पण जिद्दीसोबत आत्मविश्वासही अतूट होता आणि आता स्वप्नांनाही उभारी मिळाली लोकमान्यची. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195A नास्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 08 3 1 2 4 0 7 0 7 8.